मग त्यावेळेस वकिलीची किंमत तुम्हाला द्यावी लागते. मग तो म्हणतो नाही आपला वकील म्हणजे काय पाहत नाही कायदा. मग ते 23 सेक्शन विड्रॉल शब्द काय कानावर आला तुमचा, तो काय म्हणतो पक्षकार, आपला कॉम्प्रोमाइज करायचं साहेब, विड्रॉल करायचा. ओके, विड्रॉल सीपीसीचा सवय जर असेल तर तो ऑर्डर 23 पर्यंत जाईल. ऑर्डर 23 पर्यंत आला तर सीपीसीच तुम्हाला गाईड करेल की ओके परमिशन घ्या आणि विड्रॉ करा. त्याला सांगायचं की बाबा परमिशन घेऊन विड्रॉ केलं तर, नाहीतर तू पुन्हा असं विड्रॉ केल्यानंतर तुझं काय झालं तर करता येणार नाही, आत्ताच सांगतो. मग तो नंतर बोंबा मारत येणार नाही तुमच्याकडे, नाहीतर बोंबा मारत नक्की येणार, म्हणणार हे वकिलाला काय कळत नाही, 50 ठिकाणी सांगणार बोंबाबोंब. सो यू हॅव टू टेक केअर फॉर दॅट. सो 23 सेक्शन, 24, 25, 26, दीज आर द जनरल प्रोव्हिजन्स. स्पेशल टाईप्स त्याच्यामधले जे आहेत, एक 7-8 टाईप्स आहेत बघा. गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट आहे, क्वेश्चन ऑफ लॉबद्दल आहे, 27 ते 35 ऑर्डर. हे जनरल प्रोव्हिजन्स जे आहेत त्या तुमच्या 22 ते 26 ऑर्डर. सेकंड स्पेशल टाईप्स 27 ते 35, तिसरा जो आहे तो समरी सूट. नाव ऐकलं आहे तुम्ही? आता 138 जमान्यामध्ये याचा वापर बराच होतो. 37 देर इज अ रिसिवर, देर इज अटॅचमेंट बिफोर जजमेंट अँड देर इज अन इंजंक्शन. आपलं सगळ्यात आवडतं भाग, मनाई हुकूम नसेल तर दाव्यात काय अर्थ आहे. त्याच्यामुळे अदर इन्सिडेंटल प्रोसिडिंग्स मध्ये 38 इज अटॅचमेंट, करेक्ट. 39 इज इन इंजंक्शन, 40 इज रिसिवर अँड लास्ट 41 अपील्स रिव्हिजन वगैरे जे आहेत ते 41 to 47, बाकीचं मिसलेनियस आहे. सो दिस इज द टोटल स्ट्रक्चर ऑफ अ सी पी सी. माझ्या मते मी जो काही याच्यावर विचार केलेला आहे त्याप्रमाणे ह्या 14 टप्पे जे आहेत त्याच्यातले सी पी सीचे 14 टप्पे, 10 दाव्याकरता आणि 4 हे इतर, दीज आर आयडियल ब्रेक्स ऑर ब्रेकिंग ऑफ सी पी सी आयडियल वे. आणि लक्षात ठेवायला त्या त्या पर्टिक्युलर स्टेजला चांगलं आहे, बरोबर आहे. अजून आपल्याला याच्यामध्ये जर काय डिव्हिजन चांगलं करता आलं तर तुम्ही करा, परंतु 50 लक्षात ठेवणं अवघड असतं माझ्या मते. 10 लक्षात ठेवणं स्टेजेस सोपं आहे, आपण खूप एक्झरसाइज करायला जातो परंतु तेवढं आपल्याला सिक्वेन्स लक्षात राहत नाही. पण हे जर 10 कमांडमेंट्स तुमच्या डोळ्यासमोर असतील आणि सतत राहिलं तर यू ऑलवेज बिकम अ इन अ ट्रॅक. आपला अल्टिमेट पर्पज काय आहे, दावा चालवताना या ट्रॅकवर चला, हा ट्रॅक लक्षात ठेवा. कोणतं स्टेशन याच्यानंतर येणार, याच्यानंतर कोणतं येणार, याच्यानंतर कोणतं येणार, याच्यानंतर कोणतं येणार, ते इकडे दिलेलं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ते पुन्हा 1, 2, 3, 4, 5 ह्या स्टेशनची नावं ज्यांना माहिती आहेत, त्या स्टेशनचं ज्यांना विजन आहे की याच्यानंतर ते आहे, त्याच्यानंतर ते आहे, त्याच्यानंतर ते आहे, तो दावा व्यवस्थित कंट्रोल करू शकतो आणि ह्या ट्रॅकवर चालवण्याची जी काही कला आहे ती आत्मसात करू शकतो. पाठ असायची गरज नाही, जनरल इम्प्रेशन माहिती पाहिजे, पण 26 सेक्शन 23 सेक्शन ऑर्डर्स पाठ असायची गरज नाही. 23 सेक्शनमध्ये काय ती परवानगीची भानगड आहे हे लक्षात असलं पाहिजे. तिकडे परवानगी विड्रॉल कॉम्प्रोमाइज असला तर 23 सेक्शनमध्ये जाऊन पाहिलं पाहिजे, एवढंच वकिलाला समजलं पाहिजे. 23 सेक्शन पाठ असण्याची गरज नाही, आपल्याला काही लॉ टीचिंग क्लासेस ज्याला घ्यायचे त्यांनी पाठ करा, ज्यांना नाही त्यांनी वकिलांनी निदान एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे पाठ असले तर काही वाईट नाही, असायला हरकत नाही, परंतु ज्यांचे कोणाचे हे टप्पे माहीत होतील 14, ही इज अ गुड सिव्हिल ट्रायल, म्हणजे सी पी सीचा त्याला चांगला वापर करता येईल असं मला वाटतं. सो लेट अस फिनिश दिस कोड हाऊ इट इज ड्राफ्ट अँड लास्टली आय विल कम टू दिस अपेंडिक्स पार्ट. याच्यातले एकच एक्झाम्पल सांगतो, हा जो काही ए आहे ना हे वेगवेगळ्या कारणास्तव दिलेले आहेत, ते तुम्ही सी पी सीमध्ये बघा ए कशा करताय. एमध्ये फॉर्म्स दिलेले आहेत, दाव्याचे वेगवेगळे फॉर्म्स दिलेले आहेत. फॉर्म्स म्हणजे काय, की मनी लँडिंगचा सूट करायचा तर मिनिमम काय प्लेनिंग असलं पाहिजे, ओके, फॉर्मेट
These are the format. But it has an importance. एक तुम्हाला form सांगतो त्याच्यातन काढा ए मधला form number 47 specific performance का एकच example देतो आणि मग तुम्ही त्याच्यावर तुमचा तुमचा विचार करा. पहिल्या ए पार्ट मध्ये अपेंडिक्स ए मध्ये फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स आहे काय बघा 47 ओके 47 आहे ना 47 मिळालं का तुम्हाला ओके जस्ट सी ज्यांच्या ज्यांचा जो सीपीसी आहे त्यांनी काढा पेज नंबर 481 वर तो फॉर्म आहे 481 पेज नंबर बघा मिळालं का स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये जो दावा करतो त्याला हे लिहावं लागतं की आय एम रेडी अँड विलिंग टू परफॉर्म माय पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट करेक्ट हे कशासाठी तर स्पेसिफिक रिलीफ ॲक्टच्या सेक्शन 16 असं म्हटलेलं आहे की दो द पर्सन हू वॉन्ट्स टू क्लेम अ स्पेसिफिक परफॉर्मन्स मस्ट बी रेडी अँड विलिंग टू परफॉर्म हिज पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट सेक्शन 16 काहीतरी 1C क्लॉज आहे मॅन्डेटरी आहे त्याच्यामुळे स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये जर असं प्लेडिंग नसेल वादीचं साधं उदाहरण आहे की बुवा एक साठेकत केलं आणि साठेकताप्रमाणे मला खरेदी करून द्या तो देत नाही वादी प्रतिवादी तो वादी म्हणतो की मी तयार आहे मी असं साठेकत केलं होतं मी पैसे दिलेले आहेत पुढचे पैसे मी द्यायला तयार आहे मी पुढचे पैसे देऊन खरेदी घ्यायला सदैव तयार आहे मला खरेदी द्या असं त्याचं प्लेडिंग मस्ट आहे ओके आता फॉर्म नंबर 47 मध्ये काय दिलं आहे बघा 2 जो काही फॉर्म मधला जो पार्ट आहे द प्लेंटिफ हॅज अप्लाइड टू डिफेंडंट स्पेसिफिकली टू परफॉर्म द अग्रीमेंट ऑन हिज पार्ट बट द डिफेंडंट हॅज नॉट डन सो हॅज अप्लाइड आय एम ऑन द हिज वर्ड दिस इज समथिंग डिफरंट दॅन द रेडी अँड विलिंगनेस द प्लेंटिफ इज रेडी अँड विलिंग टू परफॉर्म हिज पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट बट डिफेंडंट इज नॉट डुईंग अँड देअरफोर प्लेंटिफ वॉट अ स्पेसिफिक परफॉर्मन्स इज वन प्लेडिंग दॅट इज नेसेसरी अंडर सेक्शन 16 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट हियर द फॉर्म सेज दॅट द प्लेंटिफ हॅज अप्लाइड टू डिफेंडंट स्पेसिफिकली टू परफॉर्म अग्रीमेंट ऑन हिज पार्ट बट डिफेंडंट हॅज नॉट डन सो सो अप्लाइड काय व्हायचं याचं काय मराठीमध्ये जर समजा आपल्याला प्लीडिंग करायचं तर काय करणार काय करू शकतो आपण प्लीडिंग मी साठेकताप्रमाणे माझी पूर्तता करायला तयार होतो आजही तयार आहे सदैव तयार होतो प्रतिवादी तयार नाही त्याच्यामुळे कराराची पूर्तता होत नाही आता हे 47 काय सांगतं द प्लेंटिफ हॅज अप्लाइड म्हणजे काय करायचं म्हणजे मराठीमध्ये काय प्लीडिंग करायचं विचार करा 2 अप्लाइड द प्लेंटिफ हॅज अप्लाइड टू डिफेंडंट बट डिफेंडंट हॅज नॉट डन सो सी आता तुम्ही कसे देअरफोर अगेन कम टू द लॉजिक 47 काय आहे कशाचा फॉर्म आहे काय पण याच्या प्लेडिंग मध्ये नसेल तर काय होईल कारण का कारण फॉर्म नंबर 47 तसं प्रिस्क्रिप्शनमध्ये सुप्रीम कोर्टाने सीपीसी फॉर्म नंबर अपेंडिक्स ए फॉर्म नंबर 47 स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट असा सर्च टाका तुम्हाला सुप्रीम कोर्टाची एक केस अशी मिळेल की बाकी सगळं होतं सुप्रीम कोर्टापर्यंत डिक्री झाली होती स्पेसिफिक परफॉर्मन्सची आणि हा अप्लाइड शब्द नव्हता आणि तो नसतो पुष्कळशा याच्यात बरेच वेळा काय होतं सर की आपण हे म्हणून टाकतो की मी रेडी आहे विलिंग आहे आम्ही सदैव तयार आहोत अमुक आहोत बट आय अप्लाइड मी त्याला लेखी स्वरूपात कळवलं की मी पैसे द्यायला तयार आहे तू मला खरेदी दे हे अप्लाइडचं मिनिंग आहे
ते मिनिंग तिथे प्लीडिंगमध्ये आलं नाही म्हणून 47 ब्रिज झाला, 47 फॉर्मेटचा ब्रिज झाला म्हणून स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा सुप्रीम कोर्टाने नामंजूर केला. सांगण्याचा मुद्दा काय आहे की इट इज अ पार्ट ऑफ द कोड, मार्गदर्शिका नाही आहे, कोणीतरी दिलेला एक फॉर्म नाही आहे की हा याप्रमाणे दावा लिहा, तो तसा लिहिलेला फॉर्मेट नाही आहे. इट इज अ मँडेट, इट मस्ट कॅरी दॅट पर्टिक्युलर वर्ड्स. मग तुम्ही जो काही दावा त्याच्यात दिलेला आहे, जे काही 50 फॉर्म दिलेले आहेत, त्या 50 फॉर्ममधला जो दावा तुम्हाला करायचा आहे, तर इज इट नॉट अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू गो टू दॅट पर्टिक्युलर फॉर्म अँड सी दॅट व्हॉट आर द मँडेटरी रिक्वायरमेंट्स. अदरवाईज त्या मँडेटरी रिक्वायरमेंटप्रमाणे प्लीडिंग आलं नाही म्हणून केव्हा दावा नामंजूर होईल, जर समोरच्या माणसाने ते पॉईंट आउट केलं तर. पण तरीही आणि विरुद्ध पक्षाचा जर असेल तर तुम्ही पुन्हा त्या फॉर्मेटकडे जायला पाहिजे आणि त्या फॉर्मेटमध्ये जाऊन बघायला पाहिजे की याच्यामधलं काय नाही आलेलं आहे याच्याकडे. तुम्ही इकडे प्रतिवादी असलात, त्यांनी असं अप्लाईड लिहिलेलं नाही, तर तुम्ही पॉईंट आउट करायला पाहिजे की यांनी सगळं रीडिंग अँड रेडी विलिंगनेस लिहिलं, अप्लाईड कुठे लिहिलं? ही हॅज नॉट अप्लाईड, देअरफोर ब्रीच ऑफ 47 फॉर्म 47, देअरफोर इट्स अ ब्रीच ऑफ मँडेटरी प्रोव्हिजन. अपेंडिक्स ए फॉर्मेट्स आर देअरफोर नॉट डिरेक्टरी गाईड्स, दे आर मँडेटरी. व्हॉट एव्हर मँडेटरी वर्ड्स आर देअर, किती आहेत ते? 5 लाईनी दिलेल्या आहेत, खूप काय नाही. त्या 5 लाईनीच्या जे काय प्लिनिंग आहे ते आलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण 50 पानं लिहितो आणि 50 पानं लिहिताना त्या 5 लाईनीमधल्या 3 लाईनी राहून जातात, मग उरलेल्या सगळ्या 50 पानातल्या अनेक लाईनींचा काय उपयोग राहत नाही. देअरफोर यूज ऑफ सीपीसी, वी आर ऑन अ पॉईंट ऑफ यूज ऑफ सीपीसी अँड ऑल्सो नॉन यूज ऑफ सीपीसी. देन नॅचरली व्हॅन यूज इज देअर, नॉन यूज इज देअर, बिकॉज वादीकरता यूज असेल तर प्रतिवादीकरता नॉन यूज आहे. सो यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट पर्टिक्युलर अस्पेक्ट अँड देअरफोर दिस इज अन इम्पॉर्टन्स ऑफ अपेंडिक्स ऑल्सो. सो नाव फ्रेंड्स, लास्टली 2-3 इम्पॉर्टंट अस्पेक्ट्स आय विल पॉईंट आउट. सीपीसी म्हणजे हे 1, 2, 3 लक्षात ठेवायचं. याला आता अजून एक चौथा ऍड करतो. गोवर्धन यांनी नागपूरला लेक्चर सिरीज घेतली होती तेव्हा मी सीपीसीचं लेक्चर, कोणी ऐकलंय का ते? तुम्ही ऐकलंय. मग आता तुम्ही 5 तुम्ही गप्प बसायचं, आपण बघू अमेंडमेंट किती लोकांना माहिती आहेत. स्टेट अमेंडमेंट्स असतात सीपीसीला, हे प्रामाणिकपणे सांगा की किती लोकांना माहिती आहे, म्हणजे आपण त्याच्यामधला वेळ, आणि ज्यांना माहिती असेल त्यांना मी प्रश्न विचारणार आणि सीपीसी पुस्तक देऊन प्रश्न, म्हणजे पुस्तकासह परीक्षा. आणि पुस्तकासहची परीक्षा ही जास्त अवघड असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. तुम्ही दोघांनी अटेंड केलं आहे ना? दोघंच का? अजून आहे? नाही, याच्यातले कोण आहेत? तेव्हा खूप होते, तुम्ही होतात. ओके, तुम्हाला माहिती असेल स्टेट अमेंडमेंट्स माहिती आहेत ना? का विसरले तेव्हा? अच्छा, सो देन क्लेप विल बी रिक्वायर्ड टू बी टेकन एव्हरी 4 देन. इट्स इम्पॉसिबल. ओके, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी पहिला प्रश्न, त्यांच्याकडनं पहिलं उत्तर आपण ऐकू. स्टेट अमेंडमेंट्स हा 135 सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये पॉवर दिलेली आहे. सेक्शन 135 किंवा 132 काहीतरी आहे किंवा 123 असं माहीत नाही. सेक्शनमध्ये एव्हरी स्टेट गव्हर्नमेंट ऑर एव्हरी हायकोर्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टेट कॅन मेक अ स्टेट अमेंडमेंट्स टू सीपीसी सेक्शन्स ऑल्सो अँड ऑर्डर ऑल्सो. 9A बद्दल ऐकलंय का तुम्ही? सीपीसीमध्ये 9A आहे, सेक्शन 9A महाराष्ट्राची अमेंडमेंट आहे, बरोबर आहे. कशाबद्दल आहे? ऑन द पॉइंट ऑफ ज्युरिस्डिक्शन. 9A इज अ प्रिलिमरी इश्यू टू बी फ्रेम्ड ऑन द पॉइंट ऑफ ज्युरिस्डिक्शन. दाव्यामध्ये या स्टेजला एखाद्याने समजा मुद्दा उपस्थित केला की हा दावा चालवण्याचा मेहरबान कोर्टाला
या कारणास्तव अधिकार नाही की 9A चा मुद्दा फ्रेम झालाच पाहिजे, 9A चा मुद्दा फ्रेम करून त्याच्यावर इन्क्वायरी करून फाइंडिंग दिलं पाहिजे, तोपर्यंत इंटरिम रिलीफ द्यायचा नाही. बरोबर आहे? पण पाहिजे असेल तर काय करायचं? ते प्रिलिमिनरी इश्यू डिसाइड होण्याच्या आधी पाहिजेच असेल, समजा फार गरज आहे आपल्याला, तर काय करायचं? नाही नाही, 9A तुम्ही रेस केला. 9A काय म्हणतो की जर ज्युरिसडिक्शनचा मुद्दा उपस्थित केला तर 9A प्रमाणे इश्यू फ्रेम करायचा, इश्यू फ्रेम करून त्याच्यावर फाइंडिंग द्यायचं, ते दिल्याशिवाय इंटरिम इंजंक्शन द्यायचं नाही, इंटरिम रिलीफ द्यायचं नाही. एनी सॉर्ट ऑफ, नॉट ओनली इंजंक्शन, रिसिव्हर असेल, अटॅचमेंट असेल, कमिशनर असेल, एनी सॉर्ट ऑफ अ रिलीफ इज इन द फॉर्म ऑफ इंटरिम रिलीफ इज क्लेम्ड, देन 9A टू बी फ्रेम्ड अँड अनलेस दिस इज डिसाइडेड नॉट टू बी गिवन. इफ टू बी गिवन, व्हॉट इज टू बी डन इज अ क्वेश्चन. सी 9A, द बुक इज देअर. 9A बघा, महाराष्ट्राचं पुस्तक आहे का? सांगा, अंडर विच प्रोविजन? सब क्लॉज 2, करेक्ट. अंडर 9A सब क्लॉज 2, 9A चं हिअरिंग होण्याच्या पर्यंत, 9A चं हिअरिंग होण्याच्या मध्ये तुम्हाला इंटरिम रिलीफ देता येईल. त्याच्यामुळे तुम्ही एकदा इकडे जो इश्यू फ्रेम केला की इकडे ते काढलं पाहिजे. आता तुम्ही याच्यावरचा लेटेस्ट फ्रेम याचा इश्यू करा. हा 9A इकडे आहे आणि ऑर्डर 7 रूल 11 जो आहे तो कॉज ऑफ ॲक्शन आहे, लिमिटेशनमध्ये आहे, स्टॉप बाय लॉ आहे, असा जर दावा असेल तर 7-11 खाली करता येतो. ओके, 7-11 इश्यू फ्रेम करावा लागत नाही, 7-11 इश्यू फ्रेम करावा लागत नाही, 9A करता इश्यू फ्रेम करावा लागतो. हा दोघांमधला पहिली गोष्ट डिफरन्स आहे. सेकंड पार्ट, 9A 7-11 एकत्र करता येईल का? तर यू विल फाईंड नाही करता येत, करता येत नाही. दोज आर डिफरंट, कारण बेसिक प्रोसिजर वेगळी आहे. इकडे इश्यू फ्रेम करावा लागतो, इकडे फ्रेम करता येत नाही. पण 9A खाली आता ज्युरिसडिक्शन व्यतिरिक्त लॉ जो डेव्हलप झालेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला लिमिटेशन, एस्टॉप बाय लॉ, एस्टॉपल बाय लॉ, म्हणजे उदाहरणार्थ आदिवासीची जमीन आहे, आदिवासीची जमीन खरेदी करू नये असा कायदा आहे. असताना नॉन आदिवासींनी साठेकत केलं तर ते स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा चालवण्याची गरज नाही, कारण ते ॲग्रीमेंट इट सेल्फ इज एस्टॉप बाय लॉ. सो यू कॅन रेज दिस इश्यू, 7-11 खाली पण काढू शकता. पण समजा त्याला काही कॉन्क्रीट पुरावा द्यायची गरज असेल का तो आदिवासी आहे का, असा आहे का, मग 7-11 खाली तर देता येत नाही. मग 9A खाली पण तो मुद्दा घेता येतो. आता ज्युरिसडिक्शनवरनं हे पुढे डेव्हलप केलेलं आहे, लिमिटेशनपर्यंत पण 9 करता येईल, एस्टॉपल बाय लॉ करता पण करता येईल. मग दोघांमध्ये फरक काय? इकडे इश्यू फ्रेम नाही करायचं म्हणजे काय? तर एव्हिडन्स घेण्याची तरतूद नाही. इकडे इश्यू फ्रेम करायचं म्हणजे काय? तर ह्या मुद्द्यावर एव्हिडन्स देण्याची तरतूद आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं कुठे वाटत असेल की हा प्रिलिमरी मुद्द्यावर केस सोडवण्याकरता पुरावा द्यायची गरज आहे, कोणी साक्षीदार तपासायची गरज आहे, तर यू बेटर फ्रेम 9A, गिव्हन ॲप्लिकेशन अंडर 9A, दॅट विल बी युजफुल फॉर यू, नॉट अंडर ऑर्डर 7 रूल 11. ओके, दिस इज द डिफरन्स. पण याचं एकत्र असं गोंधळ करून चालणार नाही, कारण प्रोसिजर ही प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर इथे इश्यू फ्रेम करा म्हणते, इथे नाही म्हणते, त्याच्यामुळे इथे चालणार नाही. दिस इज वन आस्पेक्ट. द अनदर आस्पेक्ट, हाऊ दिस स्टेट अमेंडमेंट्स आर इम्पॉर्टंट. कॅवेट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कॅवेट दाखल झालं म्हणजे समोरच्याला ज्याच्याविरुद्ध कॅवेट आहे त्यांनी जर काही दाखल केलं तर ते कॅवेटरला बोलवून त्याचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं इंटरिम इंजंक्शन द्यायचं नाही. दिस इज कॅवेट. ओके, माय क्वेश्चन इज डिफरंट. जर समजा असं आली वेळ की कॅवेट आहे, माझ्याविरुद्ध कॅवेट दाखल झालेला आहे,
आणि मला एक दावा घेऊन कोर्टासमोर जायचं आहे. माझ्या दाव्यामध्ये अत्यंत अर्जंट कॉज आहे आणि कॅव्हेट असताना मला म्हणणं आहे की मला की तुम्ही स्टे द्या, इंजंक्शन द्या, व्हॉट एव्हर यू, इन स्पाईट ऑफ कॅव्हेट. प्रश्न आहे का देता येईल का? 151 वगैरे लॉजिकल आन्सर नको. प्रश्न हा पाहिजे की त्याच्याकरता तरतूद काय, प्रोव्हिजन कोणती. देता येईल का? किती लोकांचं म्हणणं आहे देता येईल? म्हणजे तरतूद न पाहता म्हणणं आहे तुमचं का तरतूद पाहून म्हणणं आहे का लॉजिकली तुम्हाला असं वाटतं का नाही दिलं पाहिजे? नाही नाही असं कसं. नाही ते असं खूप मनापासून चांगोलपणा काही दैवानुदावामध्ये चालत नाही, लक्षात ठेव. मला फार वाटतं साहेब हो एक गरीब आहे हो. हा मग ते मग कसं देता येईल ते सांगा, ते बरोबर आहे, आम्हाला पटतंय. सेन्स ऑफ जस्टिस आम्हाला पण तो आहे का दिलं पाहिजे. इमर्जन्सी आहे, काहीतरी घर तोडायला आलंय, काहीतरी अमुक झालंय, कॅव्हेट करून ठेवलंय, समोरच्याने मिसयूज ऑफ लिटिगेशन करतोय, कॅव्हेट करून टाकलं, माझं इमर्जन्सी कॉज साहेब, हे सगळं आर्ग्युमेंट ऐकून साहेब देईल का? आपण जो यांच्यासमोर आर्ग्युमेंट करू की द्या हो द्या साहेब फारच अर्जंट आहे, घर तोडायला आलंय, अमुक आहे, हे देतील का? हे तुम्हाला विचारणार की कॅव्हेट असताना इंजेक्शन देता येतं का? मी नोटीस काढतो त्याला, तुम्ही नोटीस बजून लगेच घेऊन या, दोन दिवसात घेऊन या, कॅव्हेट आहे, तोपर्यंत तुमचं घर तोडून टाकणार. तिथं काय करायचं? माझा प्रश्न तिथं आहे की तिथं काय करायचं? स्किल ऑफ ॲडव्होकसी ना आपलं थीम काय, डेव्हलपिंग स्किल ऑफ ॲडव्होकसी. कॅव्हेट असताना देता येत नाही याच्यात काय स्किल आहे? हे तर सर्वसामान्य माणसं आहे, तो येऊन क्रिमिनलमध्ये पण मामा म्हणतो कॅव्हेट करून टाका मला अरेस्ट करते. सिव्हिलमध्ये तर करतातच पण क्रिमिनलमध्ये पण कर काही काही लोक म्हणतात, आणि काही काही आमचे वकील टाईप करूनही देऊन टाकतात कॅव्हेट. मला अटक होण्याची शक्यता असल्यामुळं कॅव्हेट. सिव्हिलमध्ये जो कॅव्हेट असताना इंजंक्शन घेऊन दाखवेल त्याला मी म्हटलं की त्यांनी काहीतरी क्लेपमधनं शिकून गेला. काय वाचा? त्यातील जनरल फॉर 39 जनरल कॅव्हेट असताना असं कुठे म्हटलं त्याच्यात? हे बघा प्रोव्हिजन एक काय आहे 148 ना कॅव्हेट, की कॅव्हेट असताना एक्सपार्टे इंजंक्शन द्यायचं नाही. येस मिळाल तुम्हाला? मिळालं मिळालं, ते होते त्या दिवशी. सांगा चला काय. अहो तुम्ही त्या लेक्चरला होते काल ऐकलं नाही ना सांगता. नाही हे काय ते तुम्ही नीट मन ठेवून मन दुसरीकडे कुठे दिसतंय तिकडे. हा येस ऑफ क्लॉज व्हॉट इज दॅट क्लॉज 53 व्हॉट इज दॅट व्हॉट इज क्लॉज 53 यू आर ॲटलीस्ट ऑन दिस ट्रॅक दॅट वी आर टॉकिंग अबाउट द स्टेट अमेंडमेंट्स ही इज अनलेस थिंक दॅट वे. त्यांनी असं निदान किमान विचार केलेला आहे की स्टेट अमेंडमेंटच्या विषयाला धरून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय म्हणून तो कुठेतरी स्टेट अमेंडमेंट शोधायला लागला आहे. ॲटलीस्ट ही इज टू बी कॉंग्रॅच्युलेटेड फॉर दॅट पर्पज. तुम्ही सगळं काही ते नाही ने अमुक तमुक म्हणतायत. हा इट्स गुड. जनरल बोलायचं नाही, प्रोव्हिजन दाखवा, गप्पा मारू नका. एक तर प्रोटोकॉलचा निळा ड्रेस घालून बसलेले तुम्ही. एक वाचा 148 हे वाचा. मी स्टेट अमेंडमेंट बद्दल विचारतो आहे. स्टेट अमेंडमेंट आता दाखवा. स्टेट अमेंडमेंट आहे का ती? काय वाचा वाचा इकडे या इकडे वाचा. इट्स जस्ट पार्टिसिपेशन सो यू शुड नो हाऊ टू सर्च द लॉ ऑल्सो. तुम्ही करेक्ट आहात, तुम्ही शोधा, म्हणजे युअर थिंकिंग डिरेक्शन इज करेक्ट, इट इज स्टेट अमेंडमेंट, सर्च दॅट ऑन दॅट लाईन. ॲटलीस्ट सी असा विचार करायची पद्धत करा की आपण कशावर चाललेलो आता, विषय काय, आपली आपलं स्टेशन कोणते आहे आता. स्टेट अमेंडमेंटचं स्टेशन आपण शोधतोय तर त्या स्टेट अमेंडमेंटच्या स्टेशन करता आपल्याला जायचं आहे. ट्रॅकवरनं कुठे चाललो आहे आपण? स्टेट अमेंडमेंटवर. तुम्ही भलतीकडे नाही अमुक सेक्शन 148 सेक्शन ती आपली स्टेशन नाही. कोणतं म्हणताय तुम्ही? 148
अमेंडमेंट ऑब्जेक्ट अँड रिझन्स दिले खाली क्लॉज 53 अंडर द कोर्ट समटाइम्स अ पार्टी ऑब्टेन्स अँड एक्स पार्टी ऑर्डर ऑन अन ॲप्लिकेशन विदाउट इन्फॉर्मिंग द अदर पार्टी ऑफ हिज इंटेन्शन टू मेक सच अन ॲप्लिकेशन वेअर अ पार्टी विथ अ व्ह्यू टू प्रिव्हेंटिंग सच एक्स पार्टी ऑर्डर्स बिंग पास इंटिमेट टू द वेअर वॉट यू आर रीडिंग 148A राईट टू लॉज अ कॅव्हेट कोणता क्लॉज लास्ट क्लॉज पाच नंबर अमेंडमेंट ऑब्जेक्ट अँड रिझन्स हा स्टेट अमेंडमेंट स्टेट अमेंडमेंट वाचा स्टेट अमेंडमेंट ऑफ महाराष्ट्र 408 त्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी 408 पान काढा अमेंडमेंट सब क्लॉज 7 पेज नंबर 409 वेअर इट अपियर्स टू द कोर्ट दॅट द ऑब्जेक्ट ऑफ ग्रँटिंग ऍड इंटरिम रिलीफ ऑन द ॲप्लिकेशन वुड बी डिफिटेड बाय डिले इट मे रेकॉर्ड रिझन्स फॉर सच ओपिनियन अँड ग्रँट अँड ऍड इंटरिम रिलीफ ऑन द ॲप्लिकेशन ऑफ द ॲप्लिकम टील फर्दर ऑर्डर्स आफ्टर गिविंग द कॅव्हिटर अँड अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड 106 जो काही आहे ना रूल कॅव्हेट रूल्स म्हणून कॅव्हेट रूल्स बनवलेले आहेत स्टेट अमेंडमेंटने ऑर्डर किती खाली आहेत ते 40A नावाची अमेंडमेंट आहे स्टेट अमेंडमेंट तुम्ही जे काही पुस्तक घ्याल CPC ते कृपया सगळे महाराष्ट्राचे स्टेट अमेंडमेंट असणारच घ्या त्याच्यावर वर बघायचं असं हे जे काय आहेत ना हे कोणी पण तिकडे ते गुप्ता शर्मा तिकडनं काहीतरी कॉम्प्युटर पेस्ट करतात आणि काहीतरी त्याच्यामध्ये जुन्या तुम्ही महाराष्ट्राच्या अमेंडमेंट असणारं पुस्तक घ्या CPC पण आणि एव्हिडन्स ॲक्टचं पण तुम्हाला हे लक्षात येईल 40A कॅव्हेट रूल्स फ्रेम केलेले आहेत आणि हे रूल्स कॅव्हेट म्हणून वापर करताना सगळ्या दृष्टीने उपयोगाचे याच्यामधला शेवटचा रूल आहे जो असं म्हणतो की कॅव्हेट असताना जर तुम्हाला तशी केस असेल तर कोर्टाने रिझन्स रेकॉर्ड करून तुम्हाला त्याच्याबद्दल एक्स पार्टी इंजंक्शन द्यायचं आणि त्याची नोटीस जो कॅव्हेटर असेल त्याला काढायची ही 40 ऑर्डर तुम्ही 40A ऑर्डर दाखवून अशा प्रकारची रिलीफ मागू शकतात यासाठी तुम्हाला स्टेट अमेंडमेंट किती महत्त्वाची आहे हे समजलं पाहिजे ओके अशा मी तुम्हाला अनेक तरतुदी सांगू शकेल आणि त्या खूप चांगल्या आहेत ते स्किल ऑफ ॲडवोकसी आहे लक्षात आलं फ्रेंड काय